हव सागर राम घुन कसे चालले थैमान हव सागरामधून कसे चालले थैमान बोले कांतात कोण हातर आतला आवाज बोले कांतात कोण हातर आतला आवाज स्वप्न पक्षी आकाशात दूर दिसते न कोणी तरी अंतरंगी कोण येत असे हो धावनी येते पावला सोबत देव पावलाची गुज बोले कां तात कोण हातर

तुमचा हा बाई अग <laughs> चक्क साफसफाई हे कसं काय जमले बोआ तुम्हाला किती चिडवून डिवचून बोललीस ना तरी मी काय हसणार नाही का समाज सुधारकानी हसायचं नाही जगण्यातला आनंद घ्यायचा नाही असं कुठं लिहून ठेवलंय का कि तुम्ही तुमचं तत्वज्ञान निर्माण केलंय माधवी बाई आणि माणूस घडतो असं म्हणतात पण माझं म्हणणं असं आहे की शिक्षणामुळे फक्त समज येते उमज नाही अहो किती किचकड बोलताय सकाळी सकाळी तेच तेच सांगतोय समज जे ना त्याच्यामुळे फक्त मार्ग सापडतो पण उमज जर असेल ना तर आपल्या ध्येयाकडे चालण्याच्या रस्त्यावर आपल्याला उमज येते आणि त्यामुळेच तुम्ही त्या रस्त्यावर उत्तम रीतीने चालू शकता काय झाले काय तुम्हाला हे जे केसांचे पुंचके हे गुटक्याच्या पुड्या हे जे टाकतात ना <laughs> अर... मी एवढा सिरियसली बोलतोय तू करत हसत काय बसली <laughs> वर्ष चालत आले आहे हे <laughs> अरे मग ठणकावून सांगायचं ही मैत्री वेगळी ठेवायची आणि आहो झोपलेल्या माणसाला जाग करता झोप्याचा सोंग घेतलेल्याला कसं जागं करणार आणि काही सांगायला गेलं ना की डायरेक्ट भांडणाला सुरुवात होते मग काय करायचं माहितीये का कडू गोळी आहे ना गोड आवरणातून द्यायची <laughs> माधवी अगं झालीस का तयार तू अग <laughs> ये 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 आता ना तुझीच आठवण काढत होतो आम्ही बाई <laughs> काय सांगतेस काय हे आठवण काढत होते माझी नाही हिलाच उचकी लागली होती असू दे असू दे अग मी साडी खूप छान आहे तुझी थँक्यू <laughs> अगं <Thank you. laughs> तुला माहितीये ना आमचे हे सारखे फिरतीवर असतात oh. कधी पुण्याला लक्ष्मी रोड होऊन hmm. चेन्नईला गेले तर नल्लीज मधनं hmm. आणि दादरला गेले तर माता मधन oh, <laughs> ही हिंदमाताची आहे का हो oh. चालेल <laughs> <laughs> अच्छा ही दादरची का हो oh, फारच oh. रंग खुलून दिसतोय तुम्हाला ती <laughs> गोळी <laughs> हो त्याचीच पूर्वतयारी चालू आहे ना हा माधवी गोळी कसली गोळी घेतात हे ते सर्दी झाली आहे ना ते कानाला एवढंच ना अग श्यामचे पप्पा त्यांचे पण कान सरदले होते शेक द्यायचा असा नाही ग शेक द्यायचा ठणठणीत बरे होतील हो का ते तू कशी काय अचानक आलीस ग अचानक काय विसरलीस तू रानडे काकूनकडे हळदी कुकुमांचं आमंत्रण नाहीये का अ हो बर झालं आठवण करून मी विसरूनच गेले होते माधवी तिकडे उभं राहून काय बोलताय हो अरे बसा इकडं हो या विसरूनच गेले होते हो <laughs> आ, मी जरा तुम्हाला थोडस विचारू का विचार म्हणजे आपण हळदी कुंकू किंवा उत्सव समारंभ हे या निमित्ताने गेट टुगेदर करतो ते कशासाठी करतो एन्जॉयमेंटसाठी म्हणजे सुख दुःख शेअर करता येतात हो की नाही गट गट व्हेरी गुड म्हणजे आपण स्वतः स्वच्छ होतो आपलं घरदार स्वच्छ करतो आपला परिसर आपण स्वच्छ करतो आणि अगं माधवी हे काय बोलतायत मला लिंक लागत नाहीये काही हो, सांगतो सांगतो म्हणजे काय माहितीये का की तुम्ही ते असं वरतून गुटक्याच्या पुड्या आणि ते केसाचे पुंजके वगैरे माधवी मी गुटका खाते नाही नाही तसं म्हणणं नाहीये माझं माझं म्हणणं हेच आहे की तुमच्यासारखी वेल मॅनर्ड माणसं तर काय घरात केसाचे पुंजके किंवा गुटक्याच्या पुड्या आणून टाकणार नाहीत ना नाही का कसं आहे हो, हो, ते वाऱ्यानी किंवा त्याच्या झोतांनी अशा आमच्या घरात येतात कधी दुसऱ्यांच्या घरात जातात तर कधी कधी किचनच्या खिडकीतून पण असा डायरेक्ट गॅस गॅसवरच्या पातेल्यात कशावर ते फक्त आम्ही टाकतो नाही कारण तुम्ही आमच्यावर राहता ना माझा काही हा आरोप नाहीये पण मला फक्त एवढंच म्हणायचं की अहो आपण आपला परिसर स्वच्छ ठेवूया ना हो, म्हणजे आपण जर आपल्यापासून सुरुवात केली ना तर समाज हो व... आणि कसं आहे की त्या गुटक्याच्या पुढ्या सतत त्या वेलींमध्ये कधी जिन्यामध्ये पडलेल्या असतातच ना म्हणजे मग त्या आता वेळ आलीच आहे नाही म्हणजे तुम्हीच आणली म्हणून सांगते तुमचा निखिल जिन्यांवरती पिचकाऱ्यांनी डिझाईन करून ठेवतो ते पाहिलेत कधी वाटेल ते काय बोलतेस तू वाटेल ते बोलत नाहीये बघितलंय म्हणून सांगतेय नाही 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 त्यांना बोलू दे आपले डोळे उघडणार तरी कुणीतरी आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण देवा, ते बाँ चला। बाँ चला। ना उखळून निघेल आता आहो बाहेर या बा झालं झालं काय तुमचं बेसिनवरचे डाग स्वच्छ चाललंय मनावरचे डाग कसे स्वच्छ करणार अहो ती ते बोलून गेली आणि तुम्ही काय एवढ दुसऱ्यांना दोष देणं माधवी फार असत आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट मग आता ती जे काही बोलली त्यामुळे आपल्या मुलावर मुला बहिष्कार टाकणार आहात का तुम्ही हे बघा तुमच्या या गांधीगिरीमुळे ना तो बिचारा सतत टॉर्चर होतो हो। मला कळत नाही का असं का वागता तुम्ही मग या वयात काय त्याला मारू मारू त्याच्या अरे काय करतेस तू असं का त्याला असं कान धरून भिंतीला उभं करू माझा या हाणामारीवर वगैरे विश्वास नाही अजिबात या सगळ्यापेक्षा बाबा तुम्ही मला मारा पाहिजे तर मारा अरे मारून जर माणसं सुधरली असती ना तर मारा सुधरला झाला सरळ असं झालं असतं हे तुमचं वागणं ना हे अधिक त्रासदायक आहे अस्वस्थ करणार आहे मला शिक्षा करा ना हवं हो तर अरे शिक्षा करून काय चूक अच्छा असं आहे का शिक्षा नाही केली म्हणजे चूक सुधारते का मग तसं सगळ्या कैद्यांना माफीच दिली पाहिजे अगदी बरोबर बोललीस तू या कैद्यांना काढून एका चांगल्या सोशल वर्कर कडे कामाला ठेवलं पाहिजे म्हणजे काय माहिती ना सगळ्यात अवघड जबाबदारी ही झालं यांचा म्हणजे एकदम टोकाचा विचार अरे कधीतरी दुसऱ्यांच्या अँगलने विचार करून बघा तुमचाही इतरांना त्रास होतच असेल ना नाही नाही पण व्यसनी माणसांपेक्षा अतिशय कमी त्रास होतो पण तू काय बोलतो नाही अजिबात नाही तू शांतपणे ऐकून घे या व्यसनी माणसांचा समाजातल्या इतर लोकांना किती त्रास होतो माहितीये हे आता काहीतरी नवीन नाही नाही सांगतो उदाहरणादाखल पटवून देतो ऍक्टिव्ह स्मोकिंग पेक्षा पॅसिव्ह स्मोकिंग हे अतिशय घातक आहे हे गुटखा खाणारे सुद्धा तुम्ही जे लोक जे आहेत हे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकतात आणि त्याचा इतर लोकांना किती त्रास होतो पण गुटखा न खाताही थुंकणारे आहेत ना आहेत ना।, ना ते पण दोषीच आहेत अरे सार्वजनिक ठिकाणी लोक अजून काय, काय काय करत मला तर मी नकोच मला बोलवतच नाही कुठे निघाला तुम्ही नाही आहो माझा ऐकत आएकर, आहो ऐका ना तुम्ही कुठे निघालात निखिलनी जे कोपरे पिचकाऱ्या मारून खराब केलेत ना ते जरा स्वच्छ करून येतो अहो का असं वागताय तुम्ही अहो काय म्हणतील लोक ऐका संताप संताप होतोय माझा आता त्या पिचकऱ्यांवर माझं काय नाव लिहिलंय का पूर्वीची पिढी स्वतःला आदर्श समजते हे बघ स्वतः की आपण झालो निर्दोष असं होत नसत ते जे काही बोलतात त्यात निश्चितच तथ्य आहे अरे दारू प्यालेला माणूस समोर दिसला ना तरी आम्ही बायका घाबरतो रेल्वे बसमध्ये ह्या खुटक्याच्या वासाने अगदी जीव गुदमरतो मळमळायला मल होतं अरे तुमच्या व्यसनांचा त्रास इतरांनी का म्हणून सहन करायचा स्वतः दारू प्यायची आणि मग वेट रिक्षावाले यांना सोडायचं सगळा तमाशा इतरांनी सहन करायचा का तू पण मला एकदम गॉनकेसच करून टाकलंस मग आता काय तुझ्या समर्थनार्थ बाबांसमोर उपोषणाला बसू हॅलो हा नाही बाबा नाही आहेत घरी काय कधी केवा नाही मी येतो लगेच येतो काय रे कोणाचा होता काय झालं एक बॅड न्यूज आहे अरे काय कोणाचा होता आपल्यावरचे पाटील काका आहेत ना त्यांना ॲक्सिडेंट झाला मी आलोच पटकन अरे देवा आ आ क्या, चहा घ्या माधवी गम्मत सांगतो तुला असा कप भरलेला आहे चहाने बरोबर आज मी असा पूर्ण होतला ना बशीत काय होईल चहा खाली सांडेल किंवा माझ्या कपड्यावर सांडेल अहो पण यात नवीन काय सांगितलं तुम्ही नवीन नाही अपघात कसे घडतात ना हे मी तुला सांगतोय अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून हे अपघात घडतात आता तुम्हाला म्हणून सांगते कदाचित तुम्हाला आवडणार नाही ते पण पाटील साहेब चक्क दारू पिऊन गाडी चालवतात मागे आम्ही हळदी कुंकाला गेलो होतो ना तेव्हा ऐकलं मी नाही पण तुला कस काय कळलं की ते कसं कळलं कसं कळलं म्हणजे काय आता त्यांची बायको स्वतः सांगत होती अच्छा म्हणजे हे सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जेव्हा गेट टुगेदर करण्यासाठी जमता ना त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही इतरांचे दोष आणि टिंगल वेळ वाया घालवता याचा अर्थ आता स्वतःच्या नवऱ्याबद्दल विशेषतः त्याच्या व्यसनाबद्दल सांगणं म्हणजे टिंगल नव्हे बरं का नाही नाही मी तर म्हणतो उलट करेक्ट ते महिलांनी ह्याच्यात सहभाग घ्यायलाच पाहिजे आणि त्यांनी बोललंच पाहिजे पण आम्ही कसं काय बोलणार आम्ही कसं म्हणजे अरे महिलांनीच केलं पाहिजे अहो काही गावं तर महिलांनी दारूमुक्त केलेली आहे आता ते हगणदारी मुक्त गाव ही जी सरकारनी योजना आणली आहे ना ह्याच्यात सुद्धा महिलांचा सहभाग वाढला पाहिजे खरं आहे तुमचं योजना योजून उपयोगाच्या नसतात तर त्या यशस्वीपणे पार पाडाव्या लागतात आपल्या नवऱ्यांच्या वाईट व्यसनांचा बायकांनीच काहीतरी तोडगा काढायला हवा बाबा हा? रे काय झालं काय अरे तू काकांना आणायला गेला होतास ना काहीतरी काय पडपडतोस हा त्यांचा जेव्हा पड़ फोन आला तेव्हा तू इथेच होतास माधवी मला माफ करा खरच आज काहीतरी विचित्र ओढवलं असत म्हणजे काय झालं सांगशील मी सांगता माझ्यासारखाच एक माणूस गुटखा खाऊन सिटी बस मधून चालला होता तो अचानकपणे थुंकला ते खालून पाटील काका का बाईकवरून चाललं होतं त्यांच्या ते तोंडावर उडालं त्यांच्या डोळ्यात गेलं त्यांचा तोल गेला कंट्रोल सुटला गाडीवरचा आणि गाडी स्लिप होऊन ऍक्सिडेंट झाला लोक थुंकतात कचरा करतात त्याचे इतर लोकांना कसे दुष्परिणाम भोगायला लागत आहेत ना हे आज कळतंय मला खरच माधवी आजच्या या प्रसंगाने डोळे खाडकन उघडले माझे पाटलींबाई <laughs> निखिल चूक मान्य करण्यात फार मोठं मन लागत पण प्रत्येक वेळी ना चूक झाल्यावरच ती सुधारणं हे योग्य नाही माणसाला वाचण्यापेक्षा ना तुम्ही त्याला इतकं स्वच्छपणे आणि ऑनेस्टली सामोरे जाणं की तोच तुम्हाला आपोआप ओ तुमच्या अंगलने जर प्रत्येक माणसाने विचार केला आपल्याला हे कळतं की आपण स्वतः किती प्रश्न निर्माण करतो व्यसन लोकल सेन्सच नाही कुठे जाऊन कसं वालव कळतच भारतानी महासत्ता नाही झालं तरी चालेल पण माणसाला माणूस म्हणून नीट जगता यायला हवं माझ्या मलेरिया किंवा स्वाइन फ्लू झाला काय स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे धाडसाच्या अंगी तारतम्य असावं नाहीतर अनर्थ होतो